नमस्कार, मी शना शेख. दिनभर न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनभर न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुणे लोकसभा मतदारसंघात पालकमंत्री गिरीश बापट यांचा विजय. तीन निवडणुकांमध्ये हॅट्रिक मारणारे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव. शिवसेनेचे खासदार आणि उमेदवार श्रीरंग पारणे यांनी मावळचा गड राखला. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि कर्तृत्वामुळेच भाजपचा विजय. आता बातम्या सविस्तराने. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पुण्यात तिसऱ्या फेरी अखेर बापट यांना 87,184 मते मिळाली, तर जोशी यांना 40,741 मते मिळाली. त्यात बापट 46,443 मतांनी आघाडीवर होते, तर चौथ्या फेरीनंतर गिरीश बापट यांनी 46,443 मतांची आघाडी घेतली आणि त्यांना 87,184 मते मिळाली असून मोहन जोशी यांच्या पाळ्यात केवळ 40,741 मते मिळाली. यानंतर बापट यांच्या मतांची आघाडी सुरूच राहिली, तर शेवटच्या फेरीअखेर गिरीश बापट यांना 1,00,000 अधिक मते मिळालीत आणि त्यांचा विजय निश्चित झाला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांमध्ये हॅट्रिक मारणारे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पिछाडीवर टाकत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा विजय झालाय. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलावर सकाळी 7 सुरुवात झाली होती. अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी केली होती. पहिल्या फेरीपासून अमोल कोल्हे यांनी आघाडी कायम ठेवत आढळराव पाटील यांना मागे टाकत विजयाची घोडदौड सुरूच ठेवली होती आणि अखेर डॉक्टर अमोल कोल्हे यांचा विजय निश्चित झाला आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचं, अजितदादांचं, आमदार दिलीप वळसे पाटील साहेबांचं मार्गदर्शन आहे. शिरूर लोकसभा की जो जनता है उन्होंने जो आशीर्वाद दिए वो मैं नम्रतापूर्वक स्वीकार करता हूँ और उनके प्रति कटिबद्ध रहने का मेरा फैसला. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे पराभूत झाले. शिवसेनेचे खासदार आणि उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सुमारे 1,50,000 मताधिक्य घेत मावळचा गड राखलाय, त्यामुळे पवार यांच्या घराणेशाहीला धक्का बसला असून पवार यांची पॉवर गुल झाली आहे. राष्ट्रवादीने मावळात मोठी ताकद लावली होती, मात्र उमेदवार पार्थ पवार यांची इमेज कमी पडली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विविध कारणांमुळे पार्थ पवार यांच्याविषयी नकारात्मक चर्चा होत्या, त्याचा फटका राष्ट्रवादीला नक्कीच बसलाय. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला पिंपरी चिंचवडमधील स्थानिक भाजपा नेत्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर शिवसेनेतील एक गट ही बारणे यांच्या विरोधात काम करत होता, परंतु बारणे यांनी थेट मतदारांशी संपर्क साधत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी निवडून देण्याचं भावनिक आवाहन मतदारांना केलं होतं. मावळ लोकसभेतील स्थानिक उमेदवार असल्याने सर्व विधानसभेत त्यांचा चांगला संपर्क होता. शिवाय स्वच्छ प्रतिमा आणि त्यांच्या विरोधात कोणतेही नकारात्मक मुद्दा नसल्याने मतदारांनी त्यांना कौल दिल्याचा निकालावरून दिसून आलाय. वाटपाच्या बाबतीमध्ये, युतीच्या बाबतीमध्ये निर्णय हा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते घेणार आहेत, त्या संदर्भात मी बोलू इच्छित नाही. मी जनमानसाशी जोडलेलो कार्यकर्ता आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला देशाच्या संसदेमध्ये दुसऱ्यांदा पाठवलेलं आहे आणि हे शिवसेनेतच घडू शकतं, त्यामुळे नम्रपणे काम करणार आहे. जी जी जबाबदारी पक्षप्रमुख देतील ती मी भविष्यामध्ये. मी आव्हानं पेलणारा कार्यकर्ता आहे. माझ्या गेले 25 तुम्ही मला जर जवळून पाहिलं असेल तर मी गेले अनेक वर्ष जनतेसाठी, सर्वसामान्य माणसासाठी आंदोलन केले, त्यांच्या सुखदुःखामध्ये समर्प आलं आणि शेवट पक्षप्रमुख जो निर्णय घेईन तो निर्णय मी मान्य करा. मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि पारदर्शक कारभाराबद्दल जनतेला विश्वास वाटल्यामुळेच लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरातील जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरभरून मतदान केले, अशी प्रतिक्रिया भाजपचे सहयोगी सदस्य आणि राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीसाठी मजबूत पक्ष बांधणी केली. अनेक मातब्बर नेते भाजपामध्ये येण्यात फडणवीसांची भूमिका महत्वाची राहिली आहे. याबरोबरच शिवसेनेबरोबरचे संबंध सुधारण्याबरोबरच ते अधिक मजबूत होण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केलेत. पंतप्रधान मोदी यांची लाट नव्हे तर त्सुनामीच या निवडणुकीत पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण संपुष्टात आलंय. जनतेला या दोन्ही पक्षांविषयी आपलेपण आणि विश्वास राहिला नाही, असं खासदार काकडे यावेळी म्हणाले. काही गोष्टी पद्मसिंगच्या ज्या काही स्टेटमेंट होत्या त्या चुकीच्या सोडून पब्लिकने स्वीकारलं गेला. पद्मसिंगला पब्लिकने स्वीकारलं आणि सगळ्या राज्यांमध्ये जे काही त्या लेवलला निर्णय झाले किंवा मोदींचे काही निर्णय झाले त्यामुळं हिंदुत्वात असू, नोटबंदी निर्णय असू, आचा तुमचं GST असू
किंवा आरोग्यवाई काही आमच्या आरोग्याच्या काही गोष्टी ज्या मोदी साहेबांनी डिक्लेअर केल्या त्या असू, नरेंद्र मोदींना भारतीय जनतांनी अतूट असं म्हणजे न भूत न भविष्य असं पाठिंबा देऊन एवढ्याशी आमची निवडून येते दिसते आपल्याला. यावरून असं वाटतं की पुढच्या 15 ते 20 वर्षात भारतीय जनता पक्ष राज्यातून आणि देशातून कोणी त्यांना हलवू शकत नाही. लावरे तो व्हिडिओ हा राज ठाकरेंचा डायलॉग या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रचंड प्रमाणात फेमस झाला होता. याविषयी बोलताना खासदार संजय काकडे राज ठाकरे यांच्यावर मिश्किल टिप्पणीही केली आहे. राज ठाकरे यांनी तो व्हिडिओ आता घरातच लावावा आणि तो शरद पवारांना पाठवावा आणि असेच व्हिडिओ लावावेत, मात्र जनता त्यांच्या खोट्या प्रचाराला भूलणार नाही असंही राज ठाकरेंवर काकडेंनी टीका केली आहे. आता बापटांना पेढा भरवायला जाणारच. आणि मला अजून एक सांगायचं की जे राज्यामध्ये दवंडी पीठ होते की लावरे तो व्हिडिओ, आता माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की त्यांनी घरात स्वतः आणि आदरणीय शरद पवार या दोघांनी ते व्हिडिओ बघत बसावं आणि काय तो पुढच्या येणाऱ्या काळात बोध घ्यावा आणि पुढं जे लूज टॉकिंग होतं मागचं ते पुढं त्यांनी परत रिपीट करू नये, एवढंच माझं सांगणं आहे त्यांना. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. गेल्या 25 दिवसांपासून सगळ्यांना ज्या दिवसाची प्रतीक्षा लागली होती तो मतमोजणीचा दिवस उद्यावर आलाय. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या पार पडणार आहे. मावळमध्ये हॅट्रिक करत शिवसेना भगवा फडकवणार की राष्ट्रवादीचे घड्याळ उडवणार, याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. मावळ शिरूर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन बालेवाडी क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून बालेवाडी येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे 29 एप्रिलला भवितव्य मशीनमध्ये बंद झालंय. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यासह 21 उमेदवारांच्या भवितव्यांचा फैसला उद्या होणार आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासह 23 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार आहे. उद्या मतपेड्या उघडल्यानंतर कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक 4 तासांकरता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेडतर्फे हे काम करण्यात येणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मार्गदर्शक फलकांसाठी कमानी बसवण्याचं कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेडतर्फे करण्यात येणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक 4 तासांकरता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यादरम्यान सर्व प्रकारचे अवजड आणि माल वाहतूक करणारी वाहने अलीकडेच म्हणजे पाली पुलाजवळ थांबवण्यात येणार आहेत. हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील पर्यायी मार्ग म्हणून खालापूर टोलनाका इथून प्रवासी वाहने जुना पुणे मुंबईवर वळवण्यात येणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाचा आणि शिरूर लोकसभेचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. याची संपूर्ण तयारी निवडणूक आयोगाकडून पूर्ण झाली आहे. पुण्याच्या महाळुंगे बालेवाडी येथील क्रीडा संकुलात ही मतमोजणी पार पडणार आहे. देशाचं लक्ष असणाऱ्या निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. पोलीस प्रशासनाची ही जय्यत तयारी झाली आहे. 600 पोलीस कर्मचारी अधिकारी वर्ग गेल्या महिनाभरापासून तळ ठोकून आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त मकरंद यांनी या ठिकाणी भेट दिली आणि या परिसराचा आढावा घेतलाय. आजपर्यंत एखाद्या कुटुंबामध्ये लग्न मुंज यासारखे मंगल कार्य घरात पार पडले की जागरण गोंधळाचा विधी करण्याची परंपरा आहे. वाघ्या मुरळी गाणी गोंधळी कवणे याच्या माध्यमातून देवदेवतांना आवाहन करून पूजन करण्यात येतं आणि हा कार्यक्रम पार पडतो. पण पुण्यातील धनकवडे येथे चक्क एका कुत्र्यासाठी एका कुटुंबाने जागरण गोंधळाचा कार्यक्रम केल्याची घटना घडली आहे. कथेच्या माध्यमातून शुभ कार्याचं महत्त्व सांगितलं जातं. सध्या हा कुत्र्यासाठी केलेला जागरण गोंधळाचा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरलाय. धनकवडीमधील राजमुद्रा सोसायटीमध्ये राहणारे नाना जाधव हो, यांनी असा जागरण गोंधळ भोर तालुक्यातील आपल्या जांभळी या गावी पाळीव कुत्र्यासाठी घातला आहे आणि त्यांच्या कुत्र्याचे नाव ब्रुनो असून वय वर्ष 2 आहे.
रोटविलर जातीचा हा कुत्रा आहे. जाधव यांच्याकडे असलेल्या अशा जातीच्या 10 महिने वयाच्या कुत्र्याचा गॅस्ट्रोच्या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यांच्या मुलींना या कुत्र्याचा खूप लळा होता म्हणून त्यांनी तसाच नवीन कुत्रा घरी आणला. त्याचं नाव सुद्धा ब्रुनो ठेवलं पण दुर्दैवाने नवीन आलेल्या कुत्र्याला सुद्धा गॅस्ट्रो झाला. या आजारात कुत्र्याला 8 दिवस अन्न पाणी देत नाहीत. अशा आजारातून तो पूर्णपणे बरा व्हावा म्हणून जाधव यांनी खंडोबा देवाला नवस केला. ब्रुनोला बरे वाटले की जागरण गोंधळ घालू असा हा नवस होता. इथल्या तिथे मी जागरण गोंधळ घालून माझा मी नवस फेडलेला आहे. त्यामुळे जाधव यांनी आपल्या मूळ गावी जांभळीमध्ये जागरण गोंधळाचं आयोजन केलं होतं. प्रसिद्ध गोंधळी अंधू पंकू मंडळीने हा गोंधळ घातला. जाधव यांनी खंडोबाला केलेला नवस अशा प्रकारे पूर्ण केलाय. खेळण्यासाठी सगळेजण सर्च करत होते, आधीचं हे ठेवायचं का, हे फेमस आहे, ते फेमस आहे. त्यामुळे गुगलवर सर्च केलं आणि गुगलवर सर्च करताना नेमची हिस्ट्री पण येते त्या बाबतीत. तसेच ब्रुनो नावाची हिस्ट्री आली की अमेरिकन सोल्जरकडे एक ब्रुनो नावाचा डॉग होता. तो खूप लॉयल होता, ऑनेस्ट होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरात एकदम सुख शांती आले म्हणून ह्याचं नाव पण ब्रुनोच ठेवलं. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. राजीव गांधी स्मारक समिती आणि शहर काँग्रेसतर्फे आयोजित राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राजीव गांधींच्या अनेक राजकारणातील आठवणींना उजाळा देण्यात आलाय. देशात सध्या द्वेषाचं राजकारण सुरू आहे. विरोधकांना संपवण्याची भाषा केली जाते. राजीव गांधी यांच्याकडे 415 खासदारांचं बहुमत होतं पण विरोधकांना ठेचून काढण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी देशाला शक्तिशाली आणि महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. अशा शब्दात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलाय. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, दिल्ली प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत बागाईदार, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राजीव गांधी जेव्हा ज्या क्षणी इंदिरा गांधींची हत्या झाली त्या क्षणी ते पश्चिम बंगालमध्ये होते. त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत अब्दुल खान गनी चौधरी होते, प्रणब मुखर्जी होते आणि हे दौऱ्यावरती होते. हे दौऱ्यावर असताना अटॅक झाला यांच्यावरती अशा प्रकारची बातमी आहे. प्रणब मुखर्जींना ती कळाली. आपल्याला माहिती असेल त्यांचं वय काय वगैरे माहिती असेल आपण, पण महात्मा गांधीसुद्धा त्यांच्याशी खेळलेले होते लहान असताना. ही एक मोठी आठवण आहे. ही म्हणजे महात्मा गांधी त्यांचं वय किती असेल का, महात्मा गांधी 48 साली गेले आणि राजीव गांधी 3-4 वर्षाचे असतील, त्यांनी खेळवलेले आहेत. कुठेतरी हा संस्कार त्यांच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे राजीव गांधी म्हटलं की एक वेगळी इमेज लोकांच्या पुढे ठेवली जाते. या माणूस मॉडर्न आहे, हा तिकडे अमेरिकेत जाऊन आलेला माणूस आहे, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये होते वगैरे वगैरे वगैरे. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकले, ते शिक्षण झालं त्यांचं, त्यांनी ते अर्धवट सोडलं. हे शिक्षण मला, मी अर्धवट सोडलं हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. मी ग्रॅज्युएट झालो तिथे असं नाही म्हणायचं. जी ट्रान्सपरन्सी आहे, हा पारदर्शक शब्द न उच्चारता जी ट्रान्सपरंट व्यवहार करतात ती माणसं मोठी असतात. शहरामध्ये गेल्या 3-4 महिन्यांपासून दर गुरुवारी सुरू असलेली अघोषित पाणी कपात अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महापालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांसह विरोधकांनी महापालिकेकडून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून अघोषित पाणी कपात सुरू केली असल्याचा आरोप केलाय. या एका दिवसाच्या क्लोजरच्या नावाखाली शहराच्या अनेक भागात 3-4 दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्यात. याबाबत मंगळवारी महापौर मुक्ता टिळकेंनी तातडीने आयुक्त सौरभ राव यांच्यासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये सध्या दररोज शहरासाठी किती पाणी उचललं जातं, 1350 MLD पाणी उचललं तर किती दिवस पाणी पुरवठा करणं शक्य होईल, तर यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून दर गुरुवारी पाणी पुरवठा ठेवण्यात येतोय. गुरुवारी 1 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला तर नंतरचे 2-3 दिवस नागरिकांना अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू होत आहेत. त्यामुळे 1 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवून अपेक्षित कपात होत नसल्याने यापुढे गुरुवारची पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मी शनिवारवाडा बोलतोय. हा महापालिकेचा लाईट अँड साऊंड शो मागील महिनाभरापासून बंद पडला असून विद्युत दाब कमी जास्त झाल्याने झालेल्या बिघाडामुळे
सॉफ्टवेअर करप्ट झालं. हे सॉफ्टवेअर दुरुस्त करून पुन्हा नव्याने देण्यासाठी पालिकेला 3 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. नुकतंच विद्युत विभागाने हे पैसे संबंधित सॉफ्टवेअर कंपनीला दिले आहेत. हा ऐतिहासिक महत्त्व असलेला शनिवारवाडा हे पाहण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. पुण्याचा आणि शनिवारवाड्याचा इतिहास नागरिकांसह पर्यटकांना समजावा 3 वर्षांपूर्वी पालिकेने 3 ते 4 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी नवी साऊंड सिस्टीम आणि विद्युत यंत्रणा बसवली. तब्बल 22 कलाकारांच्या आवाजाचा समावेश या लाईट अँड साऊंड शो मध्ये करण्यात आलाय. येथील बैठक व्यवस्था आणि अन्य बाबींची दुरावस्था झाली आहे. त्यातच पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा शो पुन्हा एकदा बंद पडलाय. विद्युत दाब कमी जास्त झाल्याने तांत्रिक बिघाड झालाय. स्पीकर, मिक्सर आणि अन्य उपकरणांमध्ये हा बिघाड झाल्यामुळे हा शो महिनाभरापासून बंद असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सॉफ्टवेअर करप्ट झाल्याने पुन्हा नव्याने ते तयार करून घ्यावे लागणार असून त्यासाठी विद्युत विभागाने 3 लाख रुपये संबंधित विभागाला दिले आहेत. या दुरुस्तीसाठी आणखीन खर्च येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शो गेल्या महिनाभरापासून बंद पडला असून ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चे कंपनीसह पालकांची निराशा होत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय. या संदर्भातील आमचा हा स्पेशल रिपोर्ट. मी शनिवारवाडा बोलतोय. हा शो गेल्या महिन्याभरापासून बंद पडलाय, त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये बच्चे कंपनी आणि पालकांकडून निराशा व्यक्त होत आहे. असेच एक पालक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, गेल्या महिन्याभरापासून काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा शो बंद पडलेला आहे, मात्र ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बच्चे कंपनीला निराशा व्यक्त होते, काय सांगाल? खरंच ही म्हणजे निराशाजनक गोष्ट आहे की जी जो शो बंद पडलेला तांत्रिक अडचणीमुळं मनपानी तो लवकरात लवकर करून घ्यायला पाहिजे, कारण मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुलांसाठीही मोठी पर्वणीच आहे की तो शो बघायला मिळणं. पण तो जो शो बंद असेल तर मग त्याची निराशा पालकांना पण येते आणि मुलांना पण येते. आणि जवळजवळ शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू असल्यामुळं इथं दरवेळेस रोज हजारो पर्यटक भेट देत असतात, पण तो जर शो बंद पडलेला असेल तर त्यांना ती हे दिसत जर नसेल तर मग त्याचा काहीच उपयोग नाही. कॉर्पोरेशननी लवकर लवकर हे मनावर घेऊन हे पूर्ण केलं पाहिजे. एकंदरीत पालिकेला तुम्ही काय सांगाल, म्हणजे तुम्ही तिथं कंप्लेंट करणार आहात की लवकरात लवकर हा शो सुरू व्हावा? कंप्लेंट मारण्यापेक्षा आता तुमच्या चॅनेलमधून त्यांना कळेलच की जर शो बंद पडलेला तर त्यांनी शो लवकर चालू करावा, आणि अशीही त्याला एंट्री फी आम्ही देतोयच. मग जी काही तांत्रिक अडचण असेल इथले नगरसेवक म्हणा किंवा अजून सांस्कृतिक वारसा जोपासणारे त्यांनी ही वेळेवरतीच लवकर लवकर निदर्शनास येत आहे आणि त्यांची चूक दुरुस्ती करावी आणि आमची निराशाजनक आमची इथंच निराशा आमची थांबवावी की जेणेकरून आम्हाला संध्याकाळचा आम्हाला हे शो अटेंड करता येईल, बघता येईल. कारण एकदा शाळा चालू झाल्या की मुलं त्याच याच्यामध्ये गुरफटत असतात. हाच फक्त एवढीच संधी असते फक्त की आपल्याला मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपण ऐतिहासिक वारसा जो आहे तो जोपासला पाहिजे आणि त्याचप्रमाणे ज्या काही ॲक्टिव्हिटीज केलेल्या असतात तिथं ते आपण पाहू शकतो. पण ते जर बंद असेल तर मग त्याचा काहीच उपयोग नाही आहे. नक्कीच. गेल्या 3 वर्षापूर्वी पालिकेकडनं 4 ते 5 कोटी रुपये खर्च करून साऊंड सिस्टीम यंत्रणेसह हा शो बसविण्यात आला होता, मात्र पालिका याकडे का दुर्लक्ष करते हे चित्र आता समोर स्पष्ट होत आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे. पालिकेच्या लेट लतीफ कर्मचारी सोमवारी नेहमीप्रमाणे एटीत मुख्य इमारतीमध्ये पोहोचले खरे, पण सुरक्षा रक्षकांनी गेटच बंद करून घेतल्याने कोणालाच आतमध्ये येता आलं नाही. सकाळी 10 नंतर आलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना जवळपास पाऊण तास बाहेर ताटकळत उभं राहावं लागलंय. या सर्वांची नावे नोंदवून घेण्यात आली आहेत आणि त्यांच्या हजेरी पत्रकावर लेटमार्क लावण्यात आला आहे. पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये दररोज शेकडो नागरिक कामासाठी येत असतात. सकाळपासूनच ही रेलचेर सुरू झालेली असते, परंतु त्यांना संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी सकाळी वेळेत भेटतीलच याची शाश्वती नसते. अनेकदा वरिष्ठ अधिकारी वेळेत कामावर हजर झालेले असतात, परंतु कनिष्ठांचाच पत्ता नसतो. महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त कर्मचाऱ्यांच्या कामावर येण्याच्या वेळांवर लक्ष ठेवून होते. उशिरा येण्याचे प्रमाण अधिक असल्याने लक्षात आल्यानंतर सोमवारपासून या लेट लतीफांवर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा यांनी दिले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुणे लोकसभा मतदारसंघात पालकमंत्री गिरीश बापट यांचा विजय. 3 निवडणुकांमध्ये हॅट्रिक मारणारे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव. शिवसेनेचे खासदार आणि उमेदवार श्रीरंग पारणे यांनी मावळचा गड राखला. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि कर्तृत्वामुळेच भाजपचा विजय. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.